नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डी आर टी लेक्चरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण वाहतुकीचे प्रमुख प्रकार याच्याविषयी माहिती बघितलेली होती. या वाहतुकीच्या प्रकारामधील आपण रस्ते वाहतूक त्याचबरोबर लोहमार्ग म्हणजेच रेल्वे वाहतूक या दोन वाहतुकीच्या प्रकारांची माहिती बघितलेली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आजच्या लेक्चरला आपण जलवाहतूक वाहतुकीचा जो पुढचा महत्त्वाचा प्रकार आहे तो जलवाहतूक या जलवाहतुकीविषयी माहिती बघणार आहोत. यामध्ये आपल्याला जलवाहतुकीचे प्रकार, जलवाहतुकीचं महत्त्व, भारतातील प्रमुख जलमार्ग, जगातील प्रमुख जलमार्ग, त्याचबरोबर ही जी जलवाहतूक केली जाते या जलवाहतुकीचे फायदे तोटे या सर्व घटकांची या ठिकाणी आपल्याला आता माहिती बघायची आहे. हा जो घटक आहे तो परीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा जे परीक्षांच्या संदर्भामध्ये विविध प्रश्न विचारले जातात त्या विविध प्रश्नांच्या दृष्टिकोनातून हा घटक महत्त्वाचा आहे. आता याच्या संदर्भात आपण या ठिकाणी आता माहिती बघणार आहोत. आता जर आपण बघितलं तर वाहन जेव्हा पाण्यातून किंवा पाण्याच्या पृष्ठभागावरून जाते तेव्हा त्या वाहतुकीला आपण जलवाहतूक असं म्हणतो. आता जलवाहतूक जर आपण बघितली तर सर्वसामान्यपणे याची व्याख्या करत असताना आपण बघतो की रेल्वे मार्ग किंवा लोहमार्ग आपण कशाला म्हणतो, तो लोहमार्ग म्हणजे जे दोन लोह असतात किंवा लोखंड असतं लोखंडाच्या मार्गावरून जी वाहतूक केली जाते ती लोहमार्ग, रस्त्यावरून केली जाते, हवेतून वाहतूक केली जाते, तशी जी पाण्यातून किंवा पाण्याच्या पृष्ठभागावरून जी वाहतूक केली जाते त्या वाहतुकीला आपण जलवाहतूक असं म्हणतो. आता आपण एकूण पृथ्वीचा जर विचार केला तर पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी जवळपास 3/4 भाग आपल्या पाण्याने, आपल्या पृथ्वीचा पाण्याने व्यापलेला आहे. म्हणून जलवाहतूक ही जगभर आढळते. आता आपल्या पृथ्वीच्या एकूण 100% जो भाग आपण ग्राह्य धरला तर 100% भागापैकी 71% भाग असा आहे की 71% भागावरती पाणी आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्या पृथ्वीचा जास्तीत जास्त भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. त्यामुळे जगभरात सर्वच खंडांच्या आजूबाजूला किंवा बेटांच्या ठिकाणी ही जलवाहतूक सर्वात जास्त आढळते. कारण त्या ठिकाणी पाणी सहजरित्या आणि खूप खोलावरती उपलब्ध होतं. त्यामुळे आपल्याला वाहतुकीसाठी हा घटक अत्यंत किंवा हा मार्ग जो आहे तो सर्व ठिकाणी सुलभ आहे. जलवाहतुकीचे मार्ग नैसर्गिक असल्याने जलवाहतूक सर्वात स्वस्त आणि वाहतुकीची जुनी पद्धत आहे. आता जलवाहतुकीचे मार्ग हे नैसर्गिक आहेत, म्हणजे निसर्गता पाण्याची निर्मिती होते आणि ही निसर्गता पाण्याची निर्मिती होत असताना हा मार्ग सर्वात स्वस्त आणि सर्वात जुना आहे. सर्वात स्वस्त का आहे, कारण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची डागडुजीचा खर्च येत नाही, कोणत्या प्रकारच्या मार्गाची निर्मितीसाठी याची आवश्यकता नाही, त्याचबरोबर त्याचा देखभालीचा खर्च नाही, म्हणून हा मार्ग सर्वात स्वस्त आहे. त्याचबरोबर वाहतुकीची सर्वात जुनी पद्धत आहे. आता आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या खंडांचे शोध लागल्यापासून त्या वेगवेगळ्या भूमींचे शोध लागण्यापर्यंत त्या कालखंडापासून ही जलवाहतूक केली जाते. म्हणून ही जलवाहतुकीची सर्वात जुनी पद्धत आहे. त्यामुळे जलवाहतूक सर्वात स्वस्त आणि वाहतुकीचा नैक उत्तम पर्याय आपण मानतो. जलवाहतुकीचा भार वहन जलवाहतुकीची भारवहन क्षमता ही सर्वात जास्त आहे. आपण जर बघितलं तर जलवाहतुकीची भार म्हणजे वजन वाहून नेण्याची क्षमता जी आहे ती सर्वात जास्त आहे. आपण जर बघितलं तर ज्या जड जास्तीत जास्त जड वस्तू आहेत त्या आपण हवाई वाहतूकच्या माध्यमातून वाहतूक करू शकत नाही किंवा रेल्वे वाहतुकीच्या माध्यमातून आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकत नाही. अशा वेळेला ज्या वजनाने जड वस्तू आहेत अशा सर्व वस्तू आपण जलवाहतुकीच्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेऊ शकतो. उदाहरणार्थ खनिज तेलाची वाहतूक किंवा लोहपोलादाची वाहतूक जर आपण बघितली किंवा यंत्रांची वाहतूक जर आपण बघितली तर ती जहाजाच्या माध्यमातूनच केली जाते. म्हणून जलवाहतुकीची भारवहन क्षमता ही सर्वात जास्त आहे. त्याचबरोबर तिच्यासाठी भांडवल गुंतवणुकीची आवश्यकता नसते. आता ही जी जलवाहतूक आहे जलवाहतुकीसाठी भांडवल गुंतवणूक जी आहे ती भांडवल गुंतवणुकीची आवश्यकता नसते. याच्यामध्ये कमीत कमी प्रमाणामध्ये भांडवल आवश्यक असते. आता ही जी जलवाहतुकीची साधनं आहेत ती जलवाहतुकीची विविध साधनं असलेली आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये मोटरबोट, मालवाहू जहाज, सेलबोट, फेरी, राफ्टबोट, समुद्र पर्यटन, जेट स्की, रिव्हर बोट, मानबुडी, टगबोट, स्पीड डबाट, नौका, होडी, युद्धनौका, हे अशा विविध प्रकारची जलवाहतुकीची प्रमुख साधनं आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण समुद्रामध्ये किंवा नदीच्या पृष्ठभागावरती जलवाहतूक करतो आणि या जलवाहतुकीच्या साधनांच्या माध्यमातून आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकतो. म्हणून जलवाहतुकीची प्रमुख साधनं असलेली आपल्याला पाहायला मिळतात.
आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर जलवाहतुकीचे काही प्रमुख प्रकार पडतात. याच्यातील दोन महत्त्वाचे प्रकार आहेत. या जलवाहतुकीच्या प्रकारांच्यामध्ये असलेले याच्यातील पहिला महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे जलमार्गाच्या स्थानावरून त्याचे प्रकार आणि राष्ट्रीय सीमांच्या आधारित प्रकार. आता जलमार्गाचं स्थान कुठं आहे तर भूअंतर्गत भागामध्ये आणि सागरी भागामध्ये. म्हणजे भूअंतर्गत म्हणजे जे खंडाच्या आतील भागामध्ये सरोवर असतील, धरणाचे भाग अस धरणाचा जो भाग असेल पाण्याचा त्याच्यामध्ये किंवा नदीमध्ये जी वाहतूक केली जाते ती भूअंतर्गत, आणि सागरी म्हणजे समुद्रामध्ये. आता भूअंतर्गत वाहतूक जी आहे त्याच्यावरून याचे तीन प्रकार पडतात. एक नदी नदीमध्ये केलेली जलवाहतूक, कालव्यामध्ये केलेली जलवाहतूक आणि तलावामधील जलवाहतूक. आणि सागरी जलवाहतुकीमधून दोन प्रकार पडतात, एक किनाऱ्यावरील जलवाहतूक आणि महासागरीय जलवाहतूक. राष्ट्रीय सीमांच्या आधारे दोन प्रकार आहेत, एक राष्ट्रीय जलवाहतूक आणि आंतरराष्ट्रीय जलवाहतूक. असे हे जलवाहतुकीचे प्रमुख दोन प्रकार, एक स्थानावरून आणि राष्ट्रीय सीमांच्या आधारे याचे प्रकारांचं वर्गीकरण केलेलं पाहायला मिळते. याच्या संदर्भामध्ये परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता या ठिकाणी आपण हे जलवाहतुकीचे प्रमुख प्रकार बघितले. त्यानंतर आता आपल्याला या प्रकारांची माहिती बघायची आहे. जलवाहतुकीच्या प्रमुख प्रकारांच्यामधील पहिला प्रकार आहे तो म्हणजे भूअंतर्गत जलवाहतूक. यात भूअंतर्गत भागात नद्या, कालवे, तलावांच्याद्वारे होणाऱ्या वाहतुकीचा समावेश आहे. आता ही जी भूअंतर्गत आहे जलवाहतूक, याच्यामध्ये नद्या, आपल्या भारतामधील असणाऱ्या सर्वात मोठ्या नद्या किंवा जगाच्या पाठीवरती असणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या मोठ्या नद्या, कालवे, कृत्रिमरित्या तयार केलेले कालवे, त्याचबरोबर मोठे तलाव, या तलावांच्यामध्ये होणारी जी वाहतूक आहे त्या वाहतुकीचा समावेश भूअंतर्गत जलवाहतुकीमध्ये होतो. हा वाहतुकीचा प्रकार मर्यादित क्षेत्रातच, विशेषतः पाण्याची पातळी जिथे जास्त खोल आहे अशा प्रदेशामध्ये आपल्याला वापरता येतो. उदाहरणार्थ नद्या जर आपल्याला उथळ असतील, त्याची खोली कमी असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला ही वाहतूक वापरता येत नाही. जिथे नद्या जास्त खोलीच्या आहेत, कालवे जास्त खोलीचे, तलाव जास्त खोलीचे आहेत, अशा ठिकाणी आपल्याला या भूअंतर्गत जलवाहतुकीचा वापर करता येतो. याच्यातील पहिला प्रकार आहे नदी वाहतूक. नद्या एक नैसर्गिक जलमार्ग आहे. आपण नद्यांच्याविषयी माहिती बघितलेली आहे, तसे आपल्या भारतातील प्रमुख नद्या बघितलेल्या आहेत. हा जो नदी आहे तो एक नैसर्गिक जलमार्ग आहे. आपण बघतो की अनेक छोटे मोठे ओढे, नाले, ओघळ एकत्र येऊन मुख्य नदीचा जलप्रवाह तयार होतो. म्हणून हा एक नैसर्गिक जलमार्ग आहे, तो वाहतुकीचे साधन म्हणून वापरला जाऊ शकतो. आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणाहून ज्या वेळेला छोटे छोटे पाण्याचे स्रोत येऊन एखाद्या मोठ्या मोठ्या स्वरूपात रूपांतर होतं, त्यावेळेला पुढं जो मोठा भाग असतो या ठिकाणी आपण ही जलवाहतूक करू शकतो. म्हणून हा नैसर्गिक जलमार्ग तो वाहतुकीचे साधन म्हणून वापरला जाऊ शकतो. त्या ठिकाणी लहान नौका तसेच मोठ्या बोटीसुद्धा या ठिकाणी आपण वापरतो. म्हणजे नदीच्या एका काठावरून दुसऱ्या काठावरती जाण्यासाठी किंवा नदीमधून मालवाहतूक करण्यासाठी आपण नौका किंवा बोटींचा वापर करतो. आता आपण जर बघितलं तर नदीमध्ये जलवाहतूक करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या बांधकामाची किंवा देखभालाची आवश्यकता नसते. हा एक नदी वाहतुकीचा सर्वात महत्त्वाचा फायदा आहे. आता कालवे वाहतूक म्हणजे काय? तर कालवे वाहतूक म्हणजे हे कृत्रिमरित्या जे तयार केलेले वाहतुकीचा मार्ग आहे त्याला आपण कालवे वाहतूक असं म्हणतो. आता कालव्यांच्यामध्ये याच्या निर्मितीचा आणि देखभालीचा खूप मोठ्या प्रमाणात खर्च येतो, भांडवली त्याच्यासाठी गुंतवणूक आवश्यक असते. आणि कालवे वाहतूक ही वाहतुकीचा खर्च नदी वाहतुकीपेक्षा सर्वात जास्त आहे, कारण कालव्यांच्यामध्ये जी वाहतूक केली जाते त्या वाहतुकीमध्ये नवीन कालवे तयार करणे, त्याचं बांधकाम करणे, त्याची देखभाल दुरुस्ती करणे, त्याचबरोबर त्याच्यासाठी वाहतुकीचं वेळापत्रक, नियम ठरवणे, सर्व गोष्टी याच्यामध्ये जास्त प्रकर्षाने आपल्याला बघाव्या लागतात. त्यामुळं याचा वाहतुकीचा खर्च हा सर्वात जास्त आहे. आता आपण जर बघितलं तर सुएज कालवा, पनामा कालवा ह्या कालव्यांच्या देखभालीचा खर्च जास्त आहे. त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणा आपल्याला उभी करावी लागते. त्यामुळे नदी वाहतुकीपेक्षा कालवे वाहतूक ही जास्त खर्चिक किंवा जास्त महाग आहे. त्याचबरोबर तलाव वाहतूक, तलाव नद्यांसारखे नैसर्गिक किंवा कालव्यांसारखे कृत्रिम असू शकतात, त्याचाही जलवाहतुकीसाठी आपण उपयोग करतो. आता तलाव आपण बघतो की तलावांच्यामध्ये जलवाहतूक केली जाते. उदाहरणार्थ हिमालयामध्ये असणारे जे तलाव आहे त्या तलावांच्यामध्ये जलपर्यटन चालते, याच्यामध्ये आपण तलावाच्यामधून वाहतूक करू शकतो. हाही जलवाहतुकीचा महत्त्वाचा एक मार्ग आहे. त्यानंतरचा पुढचा आहे महत्त्वाचा, तो म्हणजे सागरी जलवाहतूक. जलवाहतुकीत महासागरातील व देशाच्या समुद्र किनाऱ्यालगत होणाऱ्या जलवाहतुकीचा समावेश याच्यामध्ये होतो. जगातील निरनिराळे भाग या वाहतुकीमुळे एकत्र आल्याने बाजारपेठेचा विस्तार झालेला आहे. उदाहरणार्थ
आपल्या इकडं जे शेतमाल आहे किंवा शेतामध्ये उत्पादित केलेला माल किंवा कारखान्यामध्ये तयार केलेला एखादा यंत्राचा भाग किंवा पार्ट हा एखाद्या देशामध्ये पोहोचवण्यासाठी आपल्याला या सागरी जलवाहतुकीचा उपयोग होतो. आता याच जलवाहतुकीमुळे जागतिक बाजारपेठेचा विस्तार झालेला आहे. ही जी जागतिक बाजारपेठ आहे ती जागतिक बाजारपेठ एकत्र आलेली आहे आणि एकत्र आल्यामुळे ही जगातील बाजारपेठ विकसित झालेली आपल्याला पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी समुद्र किंवा महासागरांच्याद्वारे होणारी वाहतूक हा अपरिहार्य मार्ग आहे. आता आंतरराष्ट्रीय व्यापार जो केला जातो ते आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी समुद्र आणि महासागरांच्याद्वारे होणारी वाहतूक हा एक महत्त्वाचा आणि अपरिहार्य मार्ग आहे. याच्याशिवाय आपण ही वाहतूक करू शकत नाही. आता याच्यानुसार असणारे आता याच्यातील एक पहिला महत्त्वाचा आहे तो म्हणजे किनाऱ्यावरील जलवाहतूक. देशाच्या किनाऱ्यावरील एका बंदरातून दुसऱ्या बंदरामध्ये होणाऱ्या वाहतुकीला आपण किनाऱ्यावरील जलवाहतूक असं म्हणतो. दुसरं आहे महासागरातील जलवाहतूक. किनाऱ्यापासून दूर महासागराच्या अंतर्गत भागामध्ये जलवाहतूक केली जाते त्याला आपण महासागरी जलवाहतूक म्हणतो. राष्ट्रीय सीमांच्या आधारे नॅशनल बाउंड्रीच्या आधारे याचे दोन प्रकार पडतात, राष्ट्रीय जलवाहतूक आणि आंतरराष्ट्रीय जलवाहतूक. देशाच्या राजकीय सीमांच्या अंतर्गत देशातील दोन स्थळांच्यामध्ये होणारी जलवाहतूक म्हणजे राष्ट्रीय किंवा अंतर्गत जलवाहतूक होय. उदाहरणार्थ मुंबई ते गोवा किंवा गोवा ते मंगरूळ ते तिरुवनंतपुरम या ठिकाणी जी वाहतूक केली जाते त्याला आपण राष्ट्रीय जलवाहतूक म्हणतो. ती देशाच्या दोन स्थळांच्यामध्ये एकाच देशातील दोन स्थळांच्यामध्ये किंवा राजकीय सीमांच्या अंतर्गत भागामध्ये केली जाणारी वाहतूक आहे. आता आंतरराष्ट्रीय वाहतूक म्हणजे काय, तर देशाच्या किंवा राजकीय सीमांच्या बाहेर दोन देशांच्यामध्ये होणारी जलवाहतूक त्याला आपण आंतरराष्ट्रीय जलवाहतूक म्हणतो. उदाहरणार्थ कोलंबो श्रीलंकेतील ठिकाण ते आपल्या भारतातील चेन्नई या ठिकाणी केली जाणारी वाहतूक ही आंतरराष्ट्रीय जलवाहतूक ही दोन देशांच्या सीमांच्या बाहेर केली जाते त्याला आपण आंतरराष्ट्रीय जलवाहतूक असं म्हणतो. परीक्षेच्या संदर्भामध्ये ह्याच्या संदर्भात प्रश्न विचारले जाऊ शकतात की राष्ट्रीय वाहतूक कोणती आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक कोणती किंवा वाहतुकीच्या मार्गाच्या संदर्भातही प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे प्रकार लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता आपल्या भारतातील जलवाहतुकीची आपल्याला माहिती बघायची आहे. आता आपल्या भारताचा जो आंतरराष्ट्रीय व्यापार आहे जो बाहेरच्या देशांच्यामध्ये चालतो तो आंतरराष्ट्रीय व्यापार 95% जास्त जलवाहतुकीद्वारे चालतो. कारण आपल्या भारताच्या दोन्ही बाजूला खूप मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि कृत्रिम बंदरांची निर्मिती आपल्या इकडे झालेली आहे. त्यामुळे 95% जास्त आंतरराष्ट्रीय व्यापार आपल्या जलवाहतुकीच्या माध्यमातून चालतो. भारताला सुमारे 7516 किलोमीटर लांबीचा सागर किनारा लाभला असून भारतात प्रमुख 12 बंदरं आहेत, तर 205 ही दुय्यम बंदरं असलेली पाहायला मिळतात की ज्याच्या माध्यमातून आपण जलवाहतूक करू शकतो. प्रमुख बंदरावरती केंद्र सरकारचे तर दुय्यम बंदरावरती राज्य सरकारचं नियंत्रण आहे. त्यामुळे आपल्या या ठिकाणी येणारा जो बाहेरचा वस्तू आहेत किंवा बाहेरचे सर्व घटक आहेत त्याच्यावरती आपण नियंत्रण ठेवू शकतो. भारतातील प्रमुख बंदरांच्यापैकी एकूण रहदारीपैकी 57% रहदारी आणि दुय्यम बंदरांद्वारे 43% रहदारी हाताळली जाते. म्हणजे या ठिकाणी बंदरं आहेत ती बंदरे आपल्याकडे महत्त्वाची आहेत. आता आपल्याकडे असणाऱ्या भारतातील प्रमुख 12 बंदरांच्यापैकी दोन्ही किनाऱ्यावरती असणारी 6-6 बंदरं आहेत. याच्यामध्ये पश्चिम किनारा जो आहे तो पश्चिम किनारा म्हणजे अरबी समुद्राचा, या ठिकाणी कांडला गुजरातमध्ये मुंबई महाराष्ट्रातील नावाशेवा म्हणजे जेएनपीटी महाराष्ट्रामध्ये मार्माकोवा कर्नाटकातील न्यू मंगलोर कर्नाटक कोचीन केरळमधील, तर पूर्व किनारपट्टी म्हणजेच बंगालच्या उपसागराकडील कोलकाता पॅराद्वीप विशाखापट्टणम चेन्नई एन्नोर आणि तुतीकोरीन ही काही महत्त्वाची प्रमुख पूर्व किनारपट्टीवरील बंदरं आहेत. हे एकूण 12 बंदरं आहेत. याच्यामध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये बंदर त्याचं राज्य किंवा त्याचा किनारपट्टी हे प्रमुख घटक याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे या ठिकाणी हे बंदरं भारतातील जलवाहतूक किंवा बंदरे ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता जर आपण बघितलं तर भारतातील राज्यनिहाय या ठिकाणी बंदरं दिलेली आहे जवळपास 205 आहेत. प्रत्येक राज्याच्या बंदरांची संख्या या ठिकाणी दिलेली आहे. याच्यातील पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील बंदरांची संख्या, पश्चिम किनारपट्टीवरील पूर्व किनारपट्टीवरील बंदरांची संख्या या ठिकाणी दिलेली आहे. याच्यामध्ये जर आपण पूर्ण विचार केला तर आपल्या महाराष्ट्राला लाभलेला समुद्रकिनारा 750 किलोमीटर लांबीचा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त 48 बंदरे असलेली आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून आपल्या इकडे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती सर्वात जास्त जलवाहतूक होते. आपण बघितलं तर पूर्व किनारपट्टीपेक्षा पश्चिम किनारपट्टीवरती जलवाहतूक सर्वात
दुय्यम बंदरे सर्वात जास्त आहेत, याचं कारण पूर्व किनारपट्टीपेक्षा पश्चिम किनारपट्टीवरील जी बंदरं आहेत ती नैसर्गिकरित्या तयार झालेली आहेत, त्यामुळे या ठिकाणी बंदरांची संख्या जास्त आहे. याच्या संदर्भात ही परीक्षेमध्ये प्रश्न कुठ प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता भारतातील आपल्या अंतर्गत भागातील प्रमुख जलवाहतूक बघायची आहे. आता प्रमुख भारतातील प्रमुख नद्यांच्यामध्ये 5,200 किलोमीटर लांबीचा जलप्रवाह वाहतुकीसाठी उपयोग आहे. जलमार्गांच्यामधून 1%पेक्षाही कमी जलवाहतूक केली जाते. राष्ट्रीय जलमार्ग अधिनियम 2016 द्वारे 111 आंतरराष्ट्रीय जलमार्गांना राष्ट्रीय जलमार्ग म्हणून घोषित केलेले आहेत. याच्यामध्ये पहिला आहे गंगा नदीपासून ते हल्दियापर्यंत असणारा, याच्या माध्यमातून एकूण 4 राज्ये जोडलेली आहेत, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल. याची लांबी 1,620 किलोमीटर लांबीची आहे, म्हणजे हा सर्वात मोठा अंतर्गत जलमार्ग आहे. त्यानंतर हे बाकीचे जलमार्ग आहेत ते यमुना नदीवरचा, ब्रह्मपुत्रा नदी, पश्चिम किनारपट्टीवरील चंपाकरण कालवा, उद्योग मंडल कालवा, या किनारपट्टीवरील बंदरे असलेले हे प्रमुख जलमार्ग असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता जगातील काही प्रमुख जलमार्ग आहेत, याच्यातील उत्तर अटलांटिक मार्ग, याच्यामध्ये अंटार्क्टिका, मेक्सिको, युरोप, ग्रेट ब्रिटन हे प्रमुख जलमार्ग एकत्रित जोडलेले आहेत. त्यानंतर दक्षिण अटलांटिकमधून मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, युरोप, ग्रेट ब्रिटन हे जलमार्ग जोडलेले आहेत. केप मार्गामधील हे ग्रेट ब्रिटन, युरोप, आफ्रिका, भारत, आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया हे प्रमुख जलमार्ग जोडलेले आहेत. पॅसिफिक महासागराच्या माध्यमातून या ठिकाणी हे जोडलेले काही प्रमुख देश आहेत. तसंच पनामा सुएज कालवा, पनामा कालव्याच्या माध्यमातून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, उत्तर अमेरिका, युरोप हे खंड जोडलेले आहेत. तर सुएज कालव्याच्या माध्यमातून आशिया, ऑस्ट्रेलिया, पूर्व आफ्रिका, युरोप, ग्रेट ब्रिटन आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा सगळ्यात मोठा जलमार्ग आहे. हा सर्वात जास्त रहदारी, सुएज कालवा हा सर्वात जास्त रहदारीचा जलमार्ग म्हणून ओळखला जातो. आता जगातील काही तर प्रमुख बंदरं दिलेली आहेत, त्याच्यामध्ये आपण जर बघितले तर उत्तर अमेरिकेतली आहेत, दक्षिण अमेरिकेतली आहेत, आफ्रिका, युरोपियन, ब्रिटिश, पनामा, सुएज, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत, जपान, आग्नेय आशिया, श्रीलंका आणि मेक्सिको ही जगातील प्रमुख बंदरं आहेत. ही सर्व बंदरं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या प्रत्येक बंदर कोणत्या देशामध्ये आहे याच्या संदर्भात परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता हे जे जलमार्ग आहे, जलमार्गाचे काही आपल्याला फायदे बघायचे आहेत. हा जलमार्ग अतिशय स्वस्त, किफायतशीर वाहतुकीसाठी उपयुक्त म्हणून महत्त्वाचा आहे. जलवाहतुकीसाठी रस्ते किंवा रेल्वे वाहतुकीसाठी मार्ग तयार करावे लागत नाहीत, म्हणूनही तो फायद्याचा आहे. हे मार्ग नैसर्गिक आहेत, त्यामुळे निर्मितीसाठी कोणत्याही गुंतवणुकीची आवश्यकता नाही. याला रेल्वे आणि रस्ते वाहतुकीसारखा देखभालीचा खर्च कमी आहे. जलवाहतुकीमध्ये कमी भांडवलाची गुंतवणूक करावी लागते. याच्यामध्ये जगातील विविध देश एकमेकांशी जोडल्या गेल्यामुळे जागतिक बाजारपेठेचा विस्तार आहे. हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अपरिहार्य मार्ग आहे. याच्यामध्ये परीक्षेला हे विचारलं जाऊ शकतं, कारण आंतरराष्ट्रीय व्यापार करायचा असेल तर या जलमार्गाशिवाय आपल्याला पर्याय नाही, कारण रस्ते मार्ग किंवा हवाई मार्ग ही जास्त खर्चिक आहे आणि ते आपल्याला परवडण्यासारखी गोष्ट नाही. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारातील जलमार्ग हा अपरिहार्य मार्ग आहे. जलवाहतुकीची वहनक्षमता इतर सर्व वाहतुकींच्यापेक्षा जास्त असते, त्यामुळे याच्यातून जड वाहतूक जास्त केली जाते. जलवाहतुकीमुळे आर्थिक विकासाला आपल्याला सर्वात जास्त गती मिळते. जलवाहतुकीद्वारे अवजड वस्तूंची वाहतूक करता येते. जलवाहतुकीमुळे बाजारपेठांना व्यापक स्वरूप प्राप्त होतं. व्यापक स्वरूप प्राप्त होतं म्हणजे आपल्याला विविध देशातील वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध होतात. मासेमारी, त्याचबरोबर इतर उद्योगांना चालना मिळते. पूर आणि पाऊस यासारख्या नैसर्गिक परिस्थितीमुळे ज्यावेळेला रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत होते, त्यावेळेला आपल्याला जलवाहतुकीचीच मदत घ्यावी लागते. देशाच्या रक्षणासाठी जलवाहतूक उपयुक्त आहे. हे सर्व त्याचे फायदे आहेत. त्यातचे तोटे आहे, जलवाहतूक अतिशय संत गतीने आहे, वेळखाऊही, त्याला जास्त वेळ लागतो. नाशवंत वस्तूंच्या वाहतुकीसाठी जलवाहतूक योग्य नाही, कारण याचा वरती जास्त वेळ लागतो, त्यामुळे नाशवंत वस्तू, शेतमाल वगैरे येतो त्या ठिकाणी खराब होऊ शकतो. जलवाहतुकीसाठी जहाज हेच साधन आपल्याला जास्त प्रमाणात वापरावं लागतं. प्रतिकूल सागरी हालचाली, हवामान बदलांच्यामुळे या ठिकाणी आपल्याला जलवाहतूक करता येत नाही. उदाहरणार्थ मोठी वादळं आली, त्याचबरोबर हवामानात बदल झाला तर जलवाहतूक करता येत नाही. काही वेळेला नद्यांचा मार्ग बदलतो, त्यामुळे नेहमीचा व्यापारी मार्ग विस्कळीत होतो. पाण्याच्या पातळीत घट झाल्याने जलमार्ग बंद पडतात. म्हणजे आपण अंतर्गत जर जलमार्ग बघितले किंवा भरती ओहोटीसारखा प्रकार बघितला तर त्यावेळेला
ओहोटीसारख्या प्रकारामध्ये आपल्याला जहाजे समुद्रकिनाऱ्यापर्यंत नेणे शक्य होत नाही. इतर वाहतूक प्रकारांच्या तुलनेत जलवाहतूक अधिक धोकादायक आहे, कारण जहाजे आणि बोटी पाण्यात बुडण्याचा धोका जास्त असतो. काही प्रदेशातील, जर आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हिमालय प्रदेशात जसं समुद्राच्या अंतर्गत भागामध्ये जशी जलवाहतूक केली जाते, त्यावेळेला जर हे जर जलमार्ग गोठले तर त्या ठिकाणी वाहतूक त्या ठिकाणी चालत नाही. सागर महासागरामध्ये चाचेगिरीची भीती असल्यामुळे मूल्यवान वस्तूंची वाहतूक करणे हे जलमार्गाने आपल्याला धोकादायक असतं. विशिष्ट काळाने बंदरातील किंवा नदीतील तळाचा गाळ काढावा लागतो, त्यामुळे ही जलवाहतूक धोकादायक आहे. अशा प्रकारे हे आपल्याला जलवाहतुकीचे प्रमुख प्रकार, भारतातील प्रमुख जलवाहतूक, जगातील जलवाहतूक, महत्त्वाची बंदरे आणि असे फायदे तोट्यांची आपल्याला माहिती सांगता येईल. अच्छा, संदर्भात जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.